नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गाभण शेळी कशी ओळखायची, किंवा जी काही गाभण शेळी आहे ही गाभण शेळीची काळजी कशी घ्यायची, गाभण काळामध्ये तिला कोणता खुराक द्यायचा की जेणेकरून ती व्याल्यानंतर तिला दूध चांगल्या पद्धतीने उतरेल, किंवा जी शेळी तिला असं आपण काय खायला घालावं की ती करडं देताना तंदुरुस्त करडं आपल्याला दिल, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व शेळ्यांमधून तुम्हाला कोणती शेळी गाभण आहे हे सगळ्यात आधी ओळखता येणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ओळखू शकलात तर त्या शेळीला तुम्ही सगळ्यात आधी वेगळे बांधा, म्हणजे आपल्या नॉर्मल साध्या किंवा ज्या शेळ्या गाभण नाहीत अशा शेळ्यांपासून वेगळं बांधा. कारण की बऱ्याच वेळा शेळ्या काय करतात मित्रांनो, मारामारी करत असतात, आणि जर एखाद्या खाली शेळीने गाभण शेळीच्या पोटामध्ये जर मार दिला तर ते शेळी गाभडवण्याचे चान्सेस वाढते. आता तुम्ही पाहू शकतात आपल्या वाड्यामध्ये पूर्णपणे बोकड आणि शेळ्या या बाहेर फिरत आहेत, फक्त एकच शेळी जी आहे आपल्याकडे ही बघा, ही जाळीच्या आत कोंडून ठेवली. चले, ही शेळी आपल्याकडे लोडेड शेळी आहे म्हणून तिला आपण जाळीच्या आत कोंडून ठेवली आणि त्या ठिकाणी तिकडे वासरी बांधलेली आहे. तर मित्रांनो, वासरी बांधली असल्या कारणाने ही शेळी मोकळी आणि तिला त्या ठिकाणी गव्हाणीमध्ये खुराखा टाकला गेलाय. बऱ्याच वेळा का होतं मित्रांनो, ज्या काही शेळ्या आहेत साध्या शेळ्या गाभण शेळीच्या पोटामध्ये मारतात आणि आपल्या गाभण शेळ्या बऱ्याच वेळेला गाबडवत असतात, म्हणून सगळ्यात आधी आपल्याला आपल्या गाभण शेळ्या वेगळ्या कप्प्यात किंवा वेगळ्या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता जर तुम्हाला गाभण शेळ्या ओळखता येत नसतील तर पुढच्या गोष्टी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा मित्रांनो, ज्या काही आपल्या गाभण शेळ्या आहेत त्या आपल्या कळपापासून किंवा आपल्या ग्रुपपासून वेगळ्या राहतात, म्हणजे मारक्यां शेळीपासून किंवा आपल्या कळपापासून त्या लांब राहण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे एकट्या राहणं पसंत करतात गाभण शेळ्या. बऱ्याच वेळा गाभण शेळीची जी काही चाल आहे ही चाल मंदावलेली असते, त्या हळुवारपणे चालतात. त्यानंतर मित्रांनो, गाभण शेळीची भूक वाढलेली असते, ती रेग्युलरपेक्षा जास्त चारा हा खात असते. जर त्या गाभण शेळीने आधी करडांना जन्म दिलेला असला तर ती नंतर त्या करडांना दूध पाजत नाही किंवा कुठेतरी त्यांचं दूधही तोडण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे ज्या काही गाभण शेळ्या आहेत, गाभण शेळ्या जर पहिला रुजतील तर त्यांची कास सुटायला सुरुवात होते, म्हणजे त्यांच्या कासेत दूध उतरायला सुरुवात होते किंवा त्यांचा कासेचा भाग खाली असा लोंबता होतो. तुम्ही जर त्या ठिकाणी हात घातला तर त्या ठिकाणी तुम्हाला मऊ आणि जड असा एक भाग लागत असतो. तुम्ही थोडंसं उचलून पाहिलं तर तुम्हाला जाणवतं की त्या ठिकाणी शेळीच्या पोटामध्ये गर्भ हा फिरत असतो. त्यानंतर मित्रांनो, आपण शेळीचं मायांग म्हणतो, म्हणजे शेळीचा जो काही मागचा भाग येतो, योनी मार्ग किंवा मूत्राशय तुम्ही काही म्हणू शकता, तर त्या ठिकाणी थोडीशी सूज आलेली असते आणि शेळीचं मायांग हे खुललेलं असतं किंवा थोडंसं फुगलेलं असतं, फुललेलं असतं. जर तुम्ही तिची शेपटीवर करून पाहिलं आणि त्याच्याकडे व्यवस्थित जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की नॉर्मल शेळीपेक्षा जी शेळी गाभण राहिली तिचं मायांग हे सुजलेलं असतं किंवा फुललेलं असतं. त्यानंतर मित्रांनो, शेपटीच्या वरच्या भागाला, म्हणजे शेळीची शेपटी आहे शेपटीच्या वरच्या भागाला दोन खड्डे पडतात, म्हणजे खड्डे म्हणजे डायरेक्ट होल पडत नाही, पण त्या ठिकाणी जो काही भाग आहे असा खोलगट गेलेला असतो. जर तसा खोलगट भाग दिसला तर समजायचं आपली शेळी ही गाभण आहे. आता मित्रांनो, ही गाभण शेळी मी पकडून आणलेली आहे बघा. तर गाभण शेळीची ओळख सिमटम्स तुम्हाला सांगतो बघा, पुढून काहीही फरक वाटत नाही. जर त्याच्या चेहऱ्याकडून पाहिलं तर तुम्हाला काहीही लक्षात येणार नाही, पण जर तुम्ही त्या शेळीचा मागचा भाग पाहिला, हा बघा त्रिकोणी भाग दिसला का तुम्हाला, हा त्रिकोणी भाग दिसला ना, हा या ठिकाणी असा त्रिकोणी भाग होतो बरोबर, हा सेम भाग त्या बाजूला पण होत असतो बघा, तुम्हाला दाखवतो मी. आता ही शेळी उभी राहिली पाहिजे फक्त, हा बघा हा सेम भाग या बाजूला सुद्धा होत राहतो, शेळी व्यवस्थित उभी राहत नाही म्हणून दिसत नाही. त्यानंतर मित्रांनो, शेळीचा योनी मार्ग सांगतो मी, हा बघा हा मागचा भाग हा सुजलेला राहतो शेळीचा. त्यानंतर जर तुम्ही शेळीचे पाव उचलले तर हे बघा, पहिला रू शेळी आहे कास करायला सुरुवात करते, हा बघा हा जो मागचा भाग दिसतोय ना हा गोल झालेला असतो, हा बघा. आणि या ठिकाणी जर तुम्ही असा हात लावला तर तुम्हाला ही नरम वाटते कास, आणि असं जर थोडं उचलून पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला असं काहीतरी शेळीच्या पोटात असं जाणवतं, म्हणजे ते पिलू राहतं मित्रांनो, जल लागतं ते त्या पिरियडला. आणि शेळीची जी काही कास आहे ही कास वाढायला सुरुवात होते हळूहळू.
तर या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून बघा या शेळीचा पाय टेकल्यानंतर खाली टेकल्यानंतर आता ती शेळी पळायला करते मित्रांनो. हा बघा हा जो भाग आहे या ठिकाणी खड्डे पडतात आणि शेळीची जी काही शेपटी इथून तुटलेली राहते ही अशी वरती होत नाही, इथून शेळीची शेपटी तुटते. आता बाकीचे जनावरांची शेपटी बघा त्याची शेपटी कशी वरती आहे, यांची शेपटी कशी वरती आहे, हे जनावर दिसतंय त्यांची शेपटी वरती आहे. तसं गाभण शेळीची जी काही शेपटी आहे मित्रांनो ही शेपटी वरती येत नाही, ही अशी खाली लोंबती राहते. शेळीला लघवी करायची राहिली तेव्हापुरतं तेव्हा अशी थोडीशी उचलून घेते आणि लगेच ती खाली सुटून जात असते. जर अशा गोष्टी तुमच्या लक्षात आला तर काय करायचंय, गाभण शेळ्यांना पूर्णपणे वेगळं कोंडून द्यायचंय. आता या शेळीला आपण सुद्धा मध्ये कप्प्यामध्ये वेगळं कोंडणार आहोत पाहू शकतात. तर त्यासाठी मध्ये कप्पा केला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो गाभण शेळ्यांना वेगळं कोंडायचं कारण फक्त एवढंच की शेळ्यांनी मारामारी करू नये आणि एखाद्या मारक्या बुकडाने किंवा मारक्या शेळीने त्या शेळीच्या पोटामध्ये मार मारू नये. मार लागल्यामुळे बऱ्याच शेळ्या घाबरतात, तर त्या शेळ्या घाबरवण्याचं प्रमाण आपल्या फार्मवर कमी व्हावं म्हणून ज्या पण शेळ्या गाभण राहतात ना त्या आपण वेगळ्या कप्प्यामध्ये त्या बोकडांपासून किंवा शेळ्यांच्या कळपापासून लांब ह्या कोंडत राहतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फार्ममध्ये गाभण शेळ्यांना ओळखून बाजूला काढून त्यांच्यापासून चांगलं प्रोडक्शन घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्ममधल्या गाभण शेळ्या ओळखू शकतात. तर मित्रांनो आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.